तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे तिसरा दिवस. तर आज बघू शकता आपण पाहिलं आणि मी आवडलेलं आहे. मी आता नाईट कपडेच घालून चाललोय, कारण की दिवसभर एका जागी बसायचं. जीन्स पॅन्टने खूप त्रास होतो एका जागी बसायचं, म्हणल्यावर खूप टाईट होतं. त्यामुळे मी आज एकदम रिलॅक्समध्ये चाललो आहे. आज तिसरा दिवस आहे. काय म्हणते पायल? पायल आवडायला लागली. आता 6:30 वाजले, त्यामध्ये निघतो येतो. काल आम्हाला तब्बल 15 तास शूट करायला, 15-16 तास डेंजर दिवस गेला. तर बघू, आजचं लोकेशन वेगळं आहे, गावाकडचं आहे. बघतो बघू जरा वेगळं काय करता येईल का आम्हाला. पण पोस्टला तुम्हाला लोकेशन दाखवते तिथं. तर कंटिन्यू व्लॉग बघा. जातो आम्ही तिथून, निघतो आता. आम्हाला लेट झाला, आता आम्ही लेट करायला ते सांगू शकत नाही. तर चला. हॅलो गाईज, तर काल मला व्लॉगमध्ये जास्त बोलायला नाही भेटलं आणि जास्त प्रतीकनेच व्लॉग काल तर शूट केला. त्याच्यामुळे आज मी पण असं वाटतं की आज पण मला असं शूटमध्येच खूप वेळ जाणार आहे माझा. काल तर आम्ही 16-17 तास शूटच करत होतो, खूप लेट झालं होतं आम्हाला. काल जेवढे पण हॉस्पिटलमधले सीन आहेत तेवढे सगळे झाले होते. आणि आता आंघोळ करून पण असं पारुसीसारखं वाटते, कारण की आमची झोप नाही पूर्ण झाली आहे. आम्ही फक्त 5-6 तासच झोपलो, म्हणजे 5 तास झोपलो असं नीट. सो तरच चाललो. आता किती वाजलेत? 6:30 वाजले. आता 6:30 वाजून गेलेत म्हणजे. तर आता आम्हाला येतील घ्यायला हॉटेलवरती. आम्ही बाहेर येऊन थांबले तरी पण, कारण की आम्हाला हॉटेलवरती पण खूप बोर होते. सो चला आजचं तुम्हाला लोकेशन दाखवतो. आजचं लोकेशन बघू आपण कसं आहे काय. आम्ही पण लोकेशन नाही बघितलं आहे, फक्त फोटोमध्ये बघून नाही समजणार. तिथे गेल्यावर असं वाटतं की खूप भारी लोकेशन आहे. तर आपण जाऊयात लोकेशन. तर गाईज, आज माझ्या भंडाऱ्यामध्ये 3rd दिवस आहे आणि शूटचा 2nd दिवस आहे आमच्या. तर आता पूजा वगैरे होती आणि शूटला तयार शूट. तर आता बघूयात कोणता सीन आहे. मी आलोय तर कोका ह्या गावात, म्हणजे असं जंगल टाईप मध्ये, पूर्ण अभयारण्य. हा खूप मोठं फॉरेस्ट आहे, खूप म्हणजे खूप. आणि तिथून आम्ही आलो इकडं. एक तासाचा रोड होता इथपर्यंत यायला. मी आले पटकन, मी मेकअप केला कारण की आता माझा लगेच शूट आहे. आणि काही लोक अर्ध्या रस्त्यात थांबले होते, म्हणजे ज्यांचं गणपतीचं ते गणपती वगैरे घेऊन येतात सीन होते आगमनाचं, त्यांनी तिकडे केले. मग ते येसपर्यंत माझा मेकअप वगैरे सगळं रेडी होऊन मी बसले रेडी. मेकअप आर्टिस्ट आहे आणि सगळेच आहे, म्हणजे ऑलमोस्ट आता सगळे आले ते. हा, ही माझी मुलगी आहे, हिचं पण छोट होतं म्हणून ही अशी झाली. आता आई 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 आहे आणि ती तिची मम्मी आहे, ती खरी वाली आणि मी तिची आई आहे. सेकंड मम्मी रियल वाली येस. तर आता माझं सीन होणार आहे आणि आमचं तुम्हाला घर दाखवतो. किती छान तयार केले रेडी. पोरं आले पटपटी, तो सगळे नाही का तयार वगैरे करत होते. मस्त रेडी झालंय आमचं घर, तुम्हाला दाखवते मी आता. जरा बसले होते, खूप जास्त ऊन झालंय. सो आज खूप अवघड आहे शूटचं. तर आता तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही घर दाखवतो त्याचं. हो, पूर्ण तयारी केली आहे सगळ्यांनी आणि खूप मस्त एवढं भारी सजवलं आहे ना, असं खरंच फील येत आहे. गणपती खरंच बसणार आहेत, हे बघा, खरोखर बसणार आहेत असं वाटतंय. पण हे फक्त जस्ट शूट आहे. आणि बाहेरचं मी दाखवतो तुम्हाला, बाहेरून तर घर खूप छान वाटतंय. हा, मला सेम ऑरी सारखा वाटतो. हे छान दिसतो तो ओरी, आवडतो मला. गावचा सरपंच आहे. हो, तू गावचा ओरी आहे. दिस इज माय विलेज. ओके. सो होम खूप भारी सजवलंय घर, पूर्ण गावाकडचं फील यायला लागलंय. गावाकडचंच घर पण घेतलंय ना सीन मध्ये, त्याच्यामुळे सीन चालू झाला. काय आरतीचा सीन आता सध्या? पायल पायल पायलची मजा बघा 2 मिनिट. त्याच्यासाठी म्हणतोय मम्मीला कंप्लेंट पाहिजे. त्यामुळे ट्विटर उभं केलंय पायलला.
स्माईल बाबाकडे दिसते, स्माईल कर बाबा लोक आईकडे दिसते, घामघुम घालत चांगले बघा किती सेवा करते तुला होत ते मला बघा मी कसं वळण लावले हा मम्मी बघायला गेलीय इकडे बघा रियल वाली मम्मी इथला मसल दाबती इथला तर बोल काय म्हणते मस्त पैकी जेवण करून बसलो आता आणि लुक बद्दल बोल कमेंट करायला लुक माझा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि इतकं जेवली ना मी फुल की आता मला हलता पण येत नाहीये असला आळस आलाय डेंजर सीन आहे माझा ब्रँड आता शूट नेक्स्ट सीन कोणता आहे तो बघूया थोड्या वेळातच आणि एक मोदकचा सीन पण आहे आणि मी खूप एक्साइटेड आहे शूटला कारण की आता मी पटकन आत जाऊन 5-6 मोदक पहिले खाणार उकडीचे मोदक ते पण मस्त मजा येईल इसको भी दूंगी सबको दूंगी एक एक लाके बाकी सब मेरे को हमने तो डिसाइड किया था कि एक ही मोदक खाएंगे सब लोग हां हम खाएंगे हम दोनों खाएंगे ना अपन खाना रहे ना सगळे मोदक तो एक एक साथ रख दो असं बोलावं लागतं फोटो त्याची स्टेपची प्रिपरेशन बघा आमचा हा डान्स असा असा डान्स आहे उद्या कसा डान्स आहे कोणता डान्स आहे हा नाव काय डान्स गणपती बाप्पा आले असा डान्स बापरे कसा डान्स मी करून दाखवलो किती कॉमेडी वाटत ना नाही 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 बाबा नाही फेकणार शूट साठी बघा त्याला आता हे लोकेशन आहे आणि आता एक घराच्या दरवाजात सीन होणार त्याच्यामुळं झाडू वगैरे मारू नये झाडू पण बघा कसला भारी बनवलाय झाडाचा झाडू बनवलाय म्हणजे नाही का अशा वाळलेल्या काट्या आहेत ना झाडाच्या त्या वगैरे घर बघा किती छान दिसत आणि सगळे बाहेरचे लोक आले ते गावातले लोक पण आमचा सीन बघायला आले ते सगळे येऊन बसले ते बाबा तर खुर्ची घेऊन बसले ते इथं सीन तुम्हाला आता प्रतीक दाखवल बाकीचा आता मी देते प्रतीक कडे सीन चालले बघा हे बघा डान्सर कोरिओग्राफर ये मैं जो आर्टिस्ट बैठी है ना उसको मेकअप कर रहा हूँ इससे साड़ी लगाई पूरी उन्होंने साड़ी का मेकअप हो गया ये देखो इससे तो बघा तो सीन है गणपति आगमनाचा आहे तो बघा कगा वाले बघायला इथं इथं आहे तिकडं पर रामपर्यंत इथल्या वस्ती बघायला आले शेम सीन सॉंगचा मस्त लोकेशन एकदम बघा आमचा DOP योगेश विशाल सर DOP हे पप्पाची एंट्री होती आता घरात पप्पाची पप्पाची आणि मम्मी थांबली इथं स्वागताला आणि आपले नेहमीप्रमाणे रिअल मम्मी आणि कपडेवाले हे देखील तो I want to say something. I am not a kapdewali. I am a professional, educated, with degree. I am a costume designer. Okay? ठीक आहे चलो मान लेते आपने बोला तो एकमेकांकडे बघून असा हा माझ्याकडे बघा स्माईल करा परत जा वरती कंटिन्यू रोल रखा कंटिन्यू रोल रखा हाँ आता खाली उतरते उतरल्या उतरल्या तिच्याकडे बघायचं ठीक आहे उतरल्या उतरल्या बघा तिच्याकडे असा हाँ माझ्याकडे बघा आंडरकडे दात खोलून असं दात खोलून असा तिच्याकडे खाली उतरून ठीक आहे उतरा तुझे ते पैसे नाही भेटतील माझ्याकडे बघा कंटिन्यू जोरात असा
हो गाईज, तर गाईज आमचं शूट झालंय आता आणि आम्ही आलो परत फ्लॅट वरती. सो आता आम्ही जाणार आहे मोमोज खायला. खूप मला क्रेविंग होती मोमोजची, माहित नाही का आल्यापासून मोमोज खाऊ वाटत होते आणि म्हणून म्हटलं आता मोमोज खायचे ते. तर आमचं शुभम आहे, मेकअप आर्टिस्ट शुभम, तुम्हाला माहिती असेल, तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल. तर तो इथलाच आहे प्रॉपर, तर त्याला सगळं माहिती आहे की काय कुठे काय कुठे, आखी इथली दुनिया माहिती आहे. तर आता आम्ही जातो मोमोज खायला. तोंडाला पाणी सुटतं यार माझ्या, आता मला मोमोज खाऊशी वाटतं तेवढे. तो चलो, तर आज देणार आहे शुभम, तर आज देणार आहे शुभम पार्टी मोमोजची. माहित नाही देणार का नाही, हा एक नंबर तर चिंगूस आहे गाईज. बघू पैसे देतो का नाही आता, बघू गाईज पैसे देतो का नाही. तू जा रहा बेट आहे आ गए आता मोमोज खाणार आहे. बघू आहे का, आहे आहे, गाडी आहे. हिचा आज उपवास आहे श्रावण सोमवारचा आणि ही मोमोज खाणार, ते पण चिकन मोमोज. चिकन नाही खाणार मी, खोट बोलतीये. आहे का मोमोज? खतम हो गए, खतम झाले. एक प्लेट ले ले यार, मेयोनीज है फक्त, ते खाणार. मेयोनीज से क्या होगा, उसके साथ डुबाने के लिए तो चाहिए. मोमोज खायचे नाही, नाही खायचे मला मोमोज. मला चिकन मोमोज चिकन खायचं, ते साईडला ते बघते ते नाही यार, चिकन मोमोज यार, व्हेज फक्त इथं आज सोमवार आहे त्याच्यामुळे. काय करायचं आता, एक मिनिट दो पहिले त्याच्यामुळे झालंय सगळं. हा पनीर मोमोज आहे, पण पनीर नाही. हे बघा थोडस एकदम थोडस एकदम, हे बघा मोमोज खायला चांगला ठिकाणी पनीर मोमोज आहे ना, पनीर आहे ना, हे काय